नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आदिवासी बांधवांकरिता अनुसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र पालघर येथे त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे कुंदन संखे यांनी केली आहे। एकनाथ शिंदे यांना भेट देऊन त्यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। पालघर जिल्हा निर्मितीला 7 वर्षे उलटून गेली आहेत। पूर्वीच्या देशाच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठ्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने पालघर जिल्हा स्थापन करण्यात आला, परंतु आजही जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती प्राप्त झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे। पालघर जिल्हा निर्माण करण्यामागच्या प्रमुख कारणांपैकी आदिवासी समाजाची प्रगती व्हावी, त्यांचे जीवनमान सुधारावे हे एक प्रमुख कारण होते। परंतु आदिवासी तरुण शिक्षण, व्यवसाय, नोकरी या माध्यमातून सक्षम होण्याकरिता त्यांना लागणारे अनुसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्रच अजून 7 वर्षे उलटूनही पालघर येथे सुरू न झाल्याने आदिवासी बांधवांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळेच शिवसेनेचे कुंदन संखे यांनी शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून याबाबत लवकरात लवकर शासन निर्णय होऊन आदिवासी बांधवांकरिता अनुसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र पालघर येथे सुरू करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते। नमस्कार, मी कुंदन संखे। काल 9 ऑगस्ट काल आपण जागतिक आदिवासी दिन सर्वांनी पालघर जिल्ह्यामध्ये साजरा केला। काही दिवसांपूर्वी आपण पालघर जिल्ह्याला 7 वर्ष 1 ऑगस्टला पूर्ण झाली, तोही जिल्हा वर्धापन दिन आपण साजरा केला। आणि जे पालघर जिल्हा निर्मितीचं मुख्य उद्दिष्ट आपलं होतं, त्या गोष्टींकरता आपण संघर्षातून पालघर जिल्हा मिळवला। याचं मुख्य कारण असं होतं की आपण ठाण्याच्या ग्रामीण जिल्ह्याचा विकास व्हावा, इथे राहणारा जो बहुजन आहे, इथे राहणारा जो आदिवासी समाज आहे, इथे राहणारा जो भूमिपुत्र आहे, याला विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांना पुढे न्यावं, दळवळणाची केंद्र उपलब्ध व्हावी। परंतु आज काही प्रमाणामध्ये जरी या बाबतीमध्ये पालघर जिल्हा प्रगतीपथावर असला, तरी विशेषतः आदिवासी भागामध्ये ज्या तरुणांना जे आपल्या जिल्ह्याची ओळख होती की मोखाडा, जव्हार, विक्रमगड, इथे होणाऱ्या कुपोषणामुळे आपल्या तालुक्यांची नेहमी चर्चा व्हायची। परंतु आज मला वाटतं की जर कुठल्याही समाजाला जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, तर त्याला शिक्षण, रोजगार, व्यवसाय ह्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे। आणि जो आपला आदिवासी तरुण आहे, तरुणी आज शिक्षणाकडे वळतोय, आणि त्याकरता त्यांना मला वाटतं की जी शिक्षणाकरता जी जात पडताळणी किंवा व्यवसायाकरता जी जात पडताळणी लागते, याकरता अजूनही ठाण्याला जावं लागतं। आणि यामुळे बरेचसे तरुण आज नोकरीपासून वंचित राहतात, ही वस्तुस्थिती आपण नाकारता येणार नाही। आणि म्हणूनच काल मी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आदरणीय शिंदेसाहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मी लवकरात लवकर आदिवासी समाजाकरता, अनुसूचित जमातीकरता जात पडताळणी केंद्र पालघरला सुरू करावा ही मागणी काल केली आहे। त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख फाटासाहेबही तिकडे होते, आणि मी त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव झाली की खरोखरच ओबीसी समाजाचं जात पडताळणी केंद्र हे याआधीच पालघरला सुरू करण्यात आलंय। आणि त्यांनी मला आश्वासित केलं आणि त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशही दिले की ताबडतोबीने या विषयामध्ये लक्ष घालून हे सुरू करावं। आणि मला खात्री आहे की पुढील काही दिवसांमध्ये या बाबतीमध्ये शासन स्तरावर हालचाली होतील। आणि जी आपली प्रमुख मागणी होती की ज्या माध्यमातून आदिवासी समाजाचं, तरुणांचं, तरुणींचं एक योग्य मार्गाने त्यांचं आयुष्य घडावं, याकरता ही मागणी पूर्ण होईल, मला खात्री आहे। मी खरोखर मनापासून शिंदे साहेबांचं या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो। आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।